मागील मॅच ची हिरो जोडी मैदानावरती आले, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, त्याचा विश्वजीत आणि सुधीर ही सलामीची जोडी. भगवान वॉरियर्स विश्वजीत आणि सुधीर ही सलामीची जोडी मैदानावरती आले. आणि सलामीची जोडी सुधीर आणि त्याचबरोबर विश्वजीत ही सलामीची जोडी मैदानावरती. स्ट्राईक आले, स्ट्राईक वरती असतील सुधीर, नॉन स्ट्राईक वरती असतील विश्वजीत. मागील मॅचचा हिरो सत्यजयस धवनची बहारदार खेळी ज्यांनी सजवली सुधीर. आता मात्र आव्हान ते आहे ते थोडस कठीण आहे, ही मात्र लढत एक मोठ्या आणि तगड्या आणि दादा संघांबरोबर ती आहे. या मॅच मध्ये विश्वास आणि आत्मविश्वास हा दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या जास्त असायला पाहिजेत. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी होतीये सागर यांची. पहिल्या मॅच मध्ये तर दमदार गोलंदाजी राहिली आहे आणि तीच गोलंदाजी इथं मात्र पुन्हा एकदा पेश केली जाते सागर यांच्या माध्यमातून. कोणकोण खेळाडू जर पाहायला गेला तर क्षेत्ररक्षणामध्ये मन जिंकतात, तर सागर जे आहे ते गोलंदाजीमध्ये मन जिंकताच काम केलं जात आहे. ओ व्हेरिएशन आहे या खेळाडूकडे, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत इथे मात्र रंगली जाते. सागरच्या विरोधात आहेत ते म्हणजे सुधीर, आणि या थोडस जर पाहायला गेलं तर झगडताना दिसतायत सुधीर या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर सुधीर यांना खेळताना पहिल्या मॅच मध्ये देखील थोडस वेळ घेतला, परंतु त्यानंतर बरसले देखील या चेंडू वरती बरसले, परंतु चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये. फलंदाज बॅक टू द पॅवेलियन. फलंदाजी साठी आलेत, छोटा बॅकेट बडा धमाका करण्यासाठी चेतन चिंचकर मैदानावरती आलेत. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग इथे पत्र केली जाईल. एक दर्जेदार खेळाडू हा देखील आहे चेतन चिंचकर, हे देखील नाव टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेत देखील राहिलंय. पाहूया कशा प्रकारे इथे पत्र बॅटिंग करतील. थोडस जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये लवकर पाचारण केलं गेलंय. मागील मॅच मध्ये या दोन्ही जोडीने सलामीच्या जोडीने आपला जो सामना होता तो वन हँडेडली जिंकून दिला होता, परंतु ही लढत नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट लढत पाहायला भेटली होती. आणि या तशाच प्रकारचं चित्र इथे मात्र पाहायला भेटत आहे. चांगली गोलंदाजी इथे मात्र करताना दिसत आहे त्या सागर, कौतुक करावं तितकं थोडं आहे या गोलंदाजाच. ओहो या चेंडू वरती देखील फसवा चेंडू टाकलाय बॅक टू बॅक. जर पाहायला गेलं तर चार चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकले गेले. सुरेख गोलंदाजी होते, फसवे चेंडू टाकले जात आहेत आणि या फसव्या चेंडू मध्ये फसताना देखील दिसायत कोल्हापूरचा सुपरस्टार आपण या स्क्रीन वरती पाहतोय नितीन माटुंगे, बाहुबली षटकार लगावण्यासाठी जे ओळखले जातात. कालचा दिवस ज्यांनी गाजवला अप्रतिम बॅटिंग ज्यांच्या माध्यमातून राहिली ते नितीन माटुंगे या मॅचचा आनंद लुटण्यासाठी आलेत. सलग पाच चेंडू इथे मात्र ते धाव टाकले गेले. सागर यांची गोलंदाजी आवडली असेल तर वटारवासी थोड्याशा टाळ्या हो जाऊ देत या गोलंदाजासाठी. चांगली गोलंदाजी, हो या स्पर्धेतील अजून एक मेडन षटक टाकलं जात आहे सागर यांच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी वटारवासी चांगली कामगिरी होते, थोडस टाळ्या देखील होऊन जाऊ देत यासाठी वटारवासी ओळखले जातात.
गोलंदाजी साठी आले तर मॅन ऑफ द मॅच मगच्या मॅचचा ठरला होता तोच एक गुणवान आणि एक दर्जेदार युवा खेळाडू अभि गोलंदाजी साठी आले तर चांगली गोलंदाजी मागील मॅच मध्ये राहिली होती यांची तीच गोलंदाजी पुन्हा एकदा इतिपत्र पेश केली जाते अभि यांच्या माध्यमातून पहिलं षटक मिडन षटक पाहायला भेटलं म्हणजेच येणारे 24 चेंडू हे महत्वाचे असणार आहेत पाच षटकाचा हा सामना आहे पहिलं षटक तर खाली गेलाय परंतु दुसऱ्या षटकामध्ये आनामारी करावी लागेल त्यासाठी इथे मात्र विश्वजीत जे आहे आता मात्र अतिरिक्त जबाबदारी या खेळाडूवरती असणार आहे कारण का सुधीर या खेळाडूने आपली साथ सोडली लवकर बाद झाले सुधीर आणि त्यानंतर फलंदाजीसाठी आले तर चेतन चिंचकर हा देखील एक दर्जेदार खेळाडू आहे फुल टॉस चेंडू पहिला चेंडू इथे मात्र एक्स्ट्रा धावा देऊन गेला आहे क्रिकेटमध्ये टप्प्याला नक्कीच महत्व आहे आणि टप्पा अचूक इथे पत्र राखावा लागेल मागील षटकाची देखील सुरुवात व्हाईटने देखील केली होती आणि त्यानंतर जी गाडी पटरीवरती आली ती वाकडण्याजोगी राहिली कमालीची कामगिरी राहिली आहे या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी दोहरावी लागेल ओहो चांगला चेंडू इथे पत्र टाकला गेला या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय पप्पू रामगुडे सर यांच्या माध्यमातून देखील झालंय मगाशी मॅच मगाच्या मॅच मध्ये आपण पप्पू रामगुडे सरांची बॅटिंग पाहिली धमाका पाहिलात नक्कीच टायगर अभि जिंदा आहे म्हणत इथे मात्र बॅटिंग केली कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली प्रामाणिक केली एक दर्जेदार खेळाडू टेनिस क्रिकेटला लाभलेलं एक गोड स्वप्न म्हणजे पप्पू रामगुडे चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून राहिली आणि टेनिस क्रिकेटचा स्टार फलंदाज आणि ब्रँड कृष्णा सातपुते याची देखील आपण बॅटिंग पाहिलीत ओहो चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय अभि याचं कौतुक करावं इतकं थोडं आहे आणि या चेंडूवरती थोडस फसताना देखील दिसतायत फलंदाजीसाठी चेतन चिंचकर छोटा पॅकेट बडा धमाका धमाके अजूनही दिसले नाहीयेत तमे धमाके करावे लागतील संघासाठी एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल पाच षटकाचा हा खेळ आहे तीस चेंडूंचा खेळ आहे आणि या तीस चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जे आहेत ते बनवावे लागतील वारंवार इथे मात्र भरकटलेली लाईन पाहायला भेटते एक्स्ट्रा धावा जे आहे त्या इथे मात्र बहाल केल्या जात आहेत सागर यांचं षटक आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली होती पहिलं षटक खाली गेलं होतं कोणती धाव इथे मात्र मिळाली नव्हती या स्पर्धेतील दुसरं मेडन षटक टाकण्याचा मान जो आहे तो सागर यांच्या नावावरती राहिलाय चांगली गोलंदाजी परंतु त्यांच्या पावलावरती पाऊल टाकण्याचं काम इथे मात्र अभि यांच्या माध्यमातून राहिलंय स्पीड चांगला आहे परंतु टप्पा देखील राखावा लागेल परंतु या चेंडूवरती प्रहार केलाय चेंडूला पाठवलाय सीमा पार षटकार सागर धावेसाठी पहिला षटकार या इनिंग मध्ये पाहायला भेटतोय आणि हा चेंडू नक्कीच पंचांचा इशारा येतोय नऊ चेंडूचा एक्स्ट्रा धावा बरोबर इथे मात्र बहाल केले जात आहेत आणि थोडस जर पाहायला गेलं तर कान मंत्र दिला जातोय या सिनियर खेळाडूंकडून नक्कीच पप्पू रामगुडे कित्येक वर्ष अनुभव आहे आणि अनुभव थोडासा शेअर केला जातोय या युवा गोलंदाजा बरोबर ती नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू देखील एक सुपरस्टार असेल यात शंका नाही आहे अजून यशाची उंच शिखरे गाठायची आहेत मेहनत करायची आहे आणि नक्कीच त्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल आपल्याला देखील त्यासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील अभि चांगली गोलंदाजी इथून पुढे गोलंदाजी जी आहे ते अप्रतिम होणं गरजेचं असणार आहे परंतु या चेंडूवरती काय फटका केला गेलाय छोटा पाटे पॅकेट बडा धमाका करताना दिसत आहेत सो ब्युटिफुल सो इलिगंट अँड लुकिंग लाईक अ वाव काय फटका इथे पत्र सजवला गेलाय चांगला फटका पाहायला भेटला तो म्हणजेच
फलंदाज चेतन चिंचकरींच्या माध्यमातून हे षटक थोडस जर पाहिलं गेलं तर चांगलं राहिलंय, ते म्हणजेच बागवान वॉरियर्स कडेगाव संघासाठी कमबॅक केला जातोय. इथे मात्र जर पाहिलं गेलं तर सुधीर लवकर बाद झाले, लवकर साथ सोडली गेली, परंतु त्यानंतर फलंदाजीसाठी जोडले गेले चेतन चिंचकर. छोटा चेतन मैदानावरती आले आणि बरसले देखील. हा देखील आखूड डब्याचा चेंडू भिरकावून दिला, चेंडूला पाठवलाय, सेम नतीजा इथे मात्र पाहायला भेटलाय. नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती आपण कधी हिरो आणि कधी झिरो व्हाल हे सांगू शकत नाहीये. मगाच्या मॅचचा हिरो आता मात्र या मॅच मध्ये थोडस निराशाजनक कामगिरी करतोय, परंतु आत्मविश्वासाने कामगिरी जी आहे ती करावी लागेल. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आत्मविश्वासाने अभी. आखूड टप्प्याचा चेंडू टाकलाय, बिरकावून दिलाय, चेंडूला पाठवलाय, सेम नतीजा पाहायला भेटतोय. चेतन चिंचकरच्या माध्यमातून छोटा चेतन बरसत देखील. चांगली बॅटिंग पाहायला भेटली, तब्बल 28 धावा गोलंदाजाला खर्च कराव्या लागल्या. पहिल्या षटकाची भरपाई इथे मात्र केली जाते. पहिले षटक गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आले तर सागर यांना पाचारण केलं गेलंय. या आधीचा षटक या खेळाडूकडून भेटत राहिलं होतं. हो हो, चांगला चेंडू टाकला आहे, मिनी हेलिकॉप्टर इथे मात्र उडवलं जात आहे. आणि या चेंडू वरती हेलिकॉप्टरचा ब्रँड म्हणून ज्यांना ओळखलं जातं कृष्णा सातपुते. नक्कीच यानंतर हेलिकॉप्टर देखणा शॉट इथे मात्र आपल्याला पाहायला भेटेल. दुसऱ्या इनिंग मध्ये धमाका करतील, परंतु या इनिंग मध्ये धमाका कोणी केलाय? छोटा चेतन म्हणजेच चेतन चिंचकर. चांगली बॅटिंग पाहायला भेटली आहे, तब्बल 28 जावा मागील षटकामध्ये खर्ची करावी लागल्या गोलंदाजाला. हा चेंडू नक्कीच चांगला टाकला गेला, परंतु या चेंडू वरती थोडीशी लाईन बिघडलेली दिसते गोलंदाजाची. एक्स्ट्रा धाव जी आहे ती इथपत्र बहाल केली जाते गोलंदाज सागरींच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. जर पाहिलं गेलं तर 7 चेंडू टाकलेत आणि या 7 चेंडूंवरती धावा खर्च किती केल्यात हे महत्वाचं. फक्त धावत 2 धावा ज्या आहेत त्या खर्ची देखील केल्या गेल्या आहेत. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र कमबॅक केला जातोय. छोटा चेतन थोडस झगडावं लागतंय, बेस्ट वर्सेस बेस्ट पुन्हा एकदा लढत पाहायला भेटते. चांगला चेंडू आहे खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू जो आहे तो पप्पू रामगुडे यांच्या हातामध्ये विसावतोय. बाकी जे उर्वरित काम जे आहे ते पप्पू रामगुडे यांनी चोख बजावलंय. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं तितकं थोडं आहे. पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेला. दुसरं षटक जे टाकलं होतं अभी यांनी थोडस महागडं षटक आणि त्याचमुळे तुषार रणदिवे म्हणजेच बाजा जे आहेत कर्णधार ते आपल्या प्रमुख गोलंदाजाकडे वळले. विश्वास दाखवला सागर यांच्यावरती, सागर यांनी विश्वास देखील सार्थ करून दाखवलाय. ओहो, काय चेंडू टाकले जात आहेत. चांगली गोलंदाजी वारंवार इथे मात्र केली जाते. अचूक टप्पा हा महत्वाचा आहे टेनिस क्रिकेटमध्ये आणि हा दाखवला देखील जातोय. या खेळाडूकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. वटारवासीय नक्कीच या खेळाडूची गोलंदाजी पहा, या गोलंदाजाचा टप्पा पहा, कशा प्रकारे फलंदाजांना रीड करतोय ते पहा. हा चेंडू नक्कीच एक्स्ट्रा धावा जे आहे त्या देऊन जातोय. एक्स्ट्रा धावा इथे मात्र बहाल केले जात आहेत. एक्स्ट्रा धावेने संघाची धाव संख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 31 धावा. 31 धावा ज्या आहेत त्या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर धावा आल्यात फक्त 3 धावा आणि या 3 धावा एक्स्ट्रा देखील आल्यात.
या चेंडूवरती प्रॉपर मिडन टायमिंग पाहायला भेटलं नाहीये. एकेरी धाव जी आहे ती इथे मात्र कम्प्लीट केली जाते आहे. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32-32 धावा दफल कप वरती. थोडस जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा अंकुश लगावण्याचं काम आणि शिकंजा किसण्याचं काम इथे मात्र गोलंदाज सागर यांनी चोख बजावलंय. परंतु आता मात्र बॅटिंग ची धार दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत ते म्हणजेच विश्वजीत, मागील मॅचचा हिरो. मागील मॅच मध्ये तब्बल 47 धावांची बहारदार खेळी ज्यांनी सजवली तेच विश्वजीत. ओहो चांगला चेंडू, परंतु तोफेच्या गोळ्यांना इथे मात्र सामोरं जावं लागतंय, कडव्या आव्हानांना सामोरं जावं लागतंय. चांगली गोलंदाजी यस डीजे. गोलंदाजीसाठी आलेत कोल्हापूरचा अजून एक सुपरस्टार गोलंदाज शुभम माने गोलंदाजीसाठी आलेत. चौथं षटक घेऊन किसी बड़ी कमाल की बात की है दोस्तों. सिक्का दोनों का होता है, हेड्स का भी और टेल का भी, पर वक्त सिर्फ उसका होता है जो पलट कर ऊपर आता है. पाहूया वेळ कोणाची येते आहे. चांगली वेळ इथे मात्र चालली आहे ती म्हणजे छोटा चेतन म्हणजे चेतन चिजकर यांची. चांगली बॅटिंग आहे आतापर्यंत राहिले चेतन चेंजकर यांच्या माध्यमातून. धावा बरसल्या गेल्यात. दुसरं षटक जे टाकलं होतं अभि यांनी त्याच षटकामध्ये तब्बल 28 धावा गोलंदाजाला खर्ची करायला लावल्या, परंतु त्यानंतर कमबॅक देखील केला जातोय. चांगली गोलंदाजी, परंतु या चेंडूवरती आक्रमण झाले. चेंडूला पाठवलाय सरासी मारेशा बाहेर 6 धावेसाठी. मानने की आदत एक दिन बड़ी जीत दिलाती है. नक्कीच हार मानायला हा खेळाडू तयार नाही आहे. चौकार षटकारांची आतषबाजी छोटा चिंगो काय फटका सजवलाय अप्रतिम हेलिकॉप्टर. काय फटका सजवलाय. नक्कीच चेंडूमध्ये खराबी नव्हती, परंतु फटका इतका अप्रतिम होता. अप्रतिम टायमिंग, गेंद के बीचोबीच चला या बल्ला, क्या खूबसूरत शॉट आहे माशाल्लाह, देख के मजा आ गया. चांगला फटका इथे मात्र सजवला गेला फलंदाज चेतन चिंचकर यांच्या माध्यमातून. आता जर पाहिलं गेलं तर चेतन चिंचकर आतापर्यंत 6 षटकारांनी खेळत आहेत. वैयक्तिक धावसंख्येचा जर विचार केला तर आज 37 धावांवरती खेळतोय हा खेळाडू. चांगली बॅटिंग पाहायला भेटते आहे. हल्ले बोल केले जात आहेत शुभम माने वर देखील हल्ले बोल केले आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि या 2 चेंडूला पाठवलं सर लक्ष्मण रेषा क्रॉस करायला लावली, म्हणजे 6 धावा बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती आल्या आहेत. पाहूया शुभम माने कशा प्रकारे इथे मात्र कम बॅक करतील. या चेंडूवरती देखील नतीजा पाहायला भेटतोय सेम रिएक्शन. पंचांचा इशारा येतोय 4 धावेचा. इसी मगर उड़ान जरूर लंबी रखनी चाहिए. उड़ान तरह नक्की मोटी भरले इथे मात्र चेतन चिंचकर यांनी. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते चेतन चिंचकर यांच्या माध्यमातून. आपल्याला षटकार आणि चौकारांची आतषबाजी आणि मन जिंकली जात आहेत या वटारवासी यांची. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला आहे. या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती घेतली जाते आहे. एकाच धावेवरती समाधान.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. खरं का लेफ्टी बॅट्समन इथे मात्र मैदानावरती आलेत. चांगला चेंडू या चेंडू वरती फसवला देखील गेलाय विश्वजीत. बॅक टू द पॅवेलियन. यस डीजे. डीजे मास्टर म्हणतायत होशियार सावधरा कारण फलंदाजीसाठी आले साताऱ्याचे भूषण गोळे मैदानावरती. यांच्या माध्यमातून आपण देखील पाहिलाय एक चांगला दर्जेदार खेळ. साताऱ्याचा एक अजून एक भूषण गोळे मैदानावरती. आपली बॅटिंगची जादू आणि वटारवासियांच्या मनावरती राज करण्यासाठी. ओहो चांगला चेंडू परंतु इथे मात्र या चेंडूवरती थोडस संघर्ष करायला लावलंय शुभम माने यांनी. षटक संपलाय चार षटकाची इथे मात्र सांगता झाली आहे. चार षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 49 धावा त्या फलकावरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 49 धावा. त्यातील वैयक्तिक 17 चेंडूमध्ये 42 धावांची पारी एकट्या चेतन चिंचकर यांनी खेळ सजवले. म्हणजे याच सामन्यामध्ये आपलं योगदान जे आहे ते 80-90% या खेळाडूने दिलंय आपल्या संघासाठी. सोनं केलंय या खेळाडूने. गोलंदाजी साठी आले तर सलीम एक लेफ्ट आर्म गोलंदाज. क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच लेफ्ट आर्म गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. फिरोज शेख असतील त्याचबरोबर जयदीप बोंडिवले यांसारखी सुहास पवार असतील. यासारखी मोठी नावं टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिली तर लेफ्ट आर्म गोलंदाज कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य करत आली ही लेफ्ट आर्म गोलंदाजांची फौज. चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न इथे मात्र राहिलाय. या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. शेवटचा षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये रिस्क घेतली जाते. रिस्क ही जी आहे ती घ्यावीच लागेल कारण का हे षटक जे आहे ते अंतिम षटक आहे आणि या अंतिम षटकामध्ये आपल्याला डोंगर उभा करायचा आहे. एक टार्गेट सेट करायचं आहे. अपोजिट संघाकडे आहे टेनिस क्रिकेटचा ब्रँड कृष्णा सातपुते आणि त्याचमुळे एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. भूषण गोळे एक लॉलीपॉप चेंडू पाहिला परंतु हा चेंडू वरती दावा मिळतील पुऱ्या फक्त एक धाव. मोठा फटका केला गेलाय परंतु एका जावेवरती समाधान देखील मानावं लागेल. ओहो काय फटका सजवलाय परंतु या चेंडूवरती मिस टाइम झालाय हा फटका. कृष्णा सातपुते जेल खाली आले तोपर्यंत चेंडू पडलाय. 9 मॅच लँड मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न रन आउटचा चान्स हा देखील थोडासा मिस झालाय. तोपर्यंत 2 धावा ज्या आहेत ते इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 54 धावा फलकावरती. अंतिम षटक पव्या किती धावांपर्यंत मजल मारतील थोडस प्रश्नचिन्ह आहे आणि या प्रश्नचिन्हावरती लवकरच आपल्याला उत्तर देखील मिळणार आहे. शेवटचे चेंडू असतील 2. फुल टॉस चेंडू इथे पत्र टाकला जातोय आणि या पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. नो प्लस
हा चेंडू नऊ नाहीये. चॅलेंज केलं गेलं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून, म्हणजे या चेंडूवरती फक्त धावा ज्या आहेत त्या एक मिळणार आहेत. बाईच्या रूपामध्ये एकेरी धाव असणार आहे. नक्कीच पंचाचा इशारा येतोय. बाईच्या रूपामध्ये एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 55 धावा. ओहो चांगला चेंडू सरळ बॅटने फटक्याला सजवला. किती धावा देऊन जातील. चांगला क्षेत्ररक्षण देखील झालंय तिथे. तोपर्यंत धावा मिळत आहेत. पुऱ्या क्षेत्ररक्षण थोडस खराब, फेकी थोडीशी खराब. दोन धावा ज्या आहेत त्या कम्प्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या चेंडूवरती फलंदाज बाद असतील. हा चेंडू होता शेवटचा चेंडू आणि त्यामुळे थोडीसे रिस्क घेतली गेली. दोन धावा ज्या आहेत त्या कम्प्लीट केल्या गेल्या आणि दोन धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 57 धावा. 58 धावांचं इथे मात्र उद्दिष्ट ठेवलंय गेलंय बी एस सुपरस्टार संघाच्या समोर. पाहूया कशा प्रकारे या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. बी एस सुपरस्टार संघाची सलामीची जोडी मगाच्या मॅच मधील हुकमाची जोडी मैदानावरती. पप्पू रामगुडे मिस्टर परफेक्ट आणि टेनिस क्रिकेटचा बादशाह राजा कृष्णा सातपुते मैदानावरती आलेत. कोणते मगाचे
तिंजे अंबरनाथ संघ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. चला आता मात्र मोठी रायमध्ये इथे मात्र रंगली जाते. एका बाजूला असतील कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा ब्रँड, तर दुसऱ्या बाजूला आहेत साताऱ्याचे भूषण गोळे. दोन सुपरस्टार खेळाडूंमध्ये हे द्वंद्व रंगलं जात आहे. नक्कीच डोळ्यांचं पारण फेडणार हे द्वंद्व. पाहूया कशा प्रकारे भूषण गोळे गोलंदाजी करतील कृष्णा सातपुते यांना. पहिला चेंडू इथे मात्र दमदार टाकला गेलाय. चांगली गोलंदाजी पहिल्या टप्प्यावरती, पहिल्या चेंडूवरती इथे मात्र चांगला टप्पा इथे मात्र राखला जातोय भूषण गोळ्यांच्या माध्यमातून. याआधीचं षटक देखील, याआधीच्या सामन्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती. आणि या मॅच मध्ये आव्हान चॅलेंज थोडस वेगळं आहे. नक्कीचा चांगला चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा टाकला जातोय कृष्णा सातपुते यांच्यासाठी. आणि या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती कम्प्लीट केली जाते. श्री गणेशा केलाय धाव संख्येचा. आता मात्र स्ट्राईकला असतील पप्पू रामगुडे ज्यांच्या माध्यमातून आपण मगाच्या मॅच मध्ये बॅटिंग पाहिली तर धमाके केले होते. जवळजवळ वय वर्ष 44 40+ खेळाडू अजून देखील तितकीच ताकद तितकीच नजाकत फटक्यांमध्ये आपण पाहिली मगाच्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा 30 जादू पेश करण्यासाठी पप्पू रामगुडे सर देखील इथे मात्र मैदानावरती आलेत. एका बाजूला मिस्टर परफेक्ट तर दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेटचा ब्रँड मैदानावरती. ओहो चांगला फटका इथे मात्र सदवला गेलाय. लॉगेस्ट लॉग फटका सदवलाय चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. भूषण गोळे वरती ती मात्र हल्ले बोल केले जात आहेत. बॅटिंग साठी कोण आले पप्पू रामगुडे नाम तो सुनाई हो गाईस खिलाडी का. नक्कीच कित्येक वर्ष हे नाव गाजत देखील आले. चांगला चेंडू हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर इथे मात्र उडवलं जात आहे. या चेंडू वरती एकेरी धाव नक्कीच थोडस फंबल झाले क्षेत्ररक्षक, परंतु बॅकअप चांगलं पाहायला भेटलं त्यामुळे धावा ज्या आहेत त्या रोखल्या जात आहेत. एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 8 धावेंवरती. धावसंख्येचा आपल्याला पाठलाग करायचा आहे. पहिल्या इनिंग मध्ये धावा जमवल्या गेल्या 57-58 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजेच इथून पुढे 50 धावा ज्या आहेत त्या आपल्याला धाव फलकावरती लावायचे आहेत. ओहो काय फटका केलाय डोळ्यांची पारण फेरणारा नेत्रदीपक फटका कृष्णा सातपुते. पुणे संघाचा एक कर्णधार इथे मात्र उपस्थित आहे. तर चला अंबरनाथ संघ नाणे 11 अंबरनाथ संघ आपला कर्णधार येऊ द्या प्लीज. या चेंडूवरती देखील मोठा फटका आलाय. चेंडू फसलाय हवेत आहे हा चेंडू. क्षेत्ररक्षक जेल खाली आणि जेल टिपला गेलाय. मोठा मासा इथे मात्र गळाला लागलाय. चांगली गोलंदाजी भूषण गोळे नक्कीच हल्ले हल्ले केले गेले भूषण गोळेवरती, परंतु आपला विश्वास जो आहे तो डासोळी दिला नाहीये भूषण गोळे यांनी. आणि त्यानंतर कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा ब्रँड इथे मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. एक वादळ शमवलं गेलंय, परंतु दुसरं वादळ बाजा नावाचं वादळ इथे मात्र मैदानावरती आलेत. तुषार रणदिवे मैदानावरती आलेत. या खेळाडूच्या उंचीवरती नक्की जाऊ नका.
उंची लहान आहे परंतु कीर्ती या खेळाची खूप महान आहे. कित्येक वर्ष हा खेळाडू देखील टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य करत आलाय, राज करत आलाय. पुन्हा एकदा हे राज करण्यासाठी अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित एमजे चषक 2024 या मॅच मध्ये देखील राज करण्यासाठी आलेत तुषार रणदिवे बाजा. पुढील मॅच चार चार षटकांची राहतील याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाजचं नाव सांगायचं आहे. गोलंदाजी साठी आले तर मयूर पव्या कशा प्रकारे गोलंदाजी करतील. कडवा आव्हान आहे समोर आहे तर मिस्टर परफेक्ट पप्पू रामगुडे. आपण या खेळाडूला वारंवार पाहत आलो आहे. कोणत्याही खराब फटक्यावरती हे खेळाडू आहेत ते बाद झाले नाहीयेत. चांगलं वारंवार जर पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी यांच्या माध्यमातून राहिली आहे. पप्पू रामगुडे सर कित्येक वर्ष हा खेळाडू खेळत आलाय आणि प्रेक्षकांच्या मनावरती महाराष्ट्राच्या प्रेक्षकांवरती इथे मात्र राज करत आलाय. पुन्हा एकदा राज करण्यासाठी इथे मात्र सज्ज झाले आहेत. वटारवासियांच्या मनामध्ये आपली जागा पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी सज्ज झालेत. चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती फक्त दिशा दिली गेली आहे. ऑफसाइडच्या दिशेने या फटक्याला सजवलं देखील जात आहे. तोपर्यंत क्षेत्ररक्षण जे आहे ते चांगलं झालंय. भूषण गोळे उर्वरित काम जे आहे ते इथे मात्र कम्प्लीट केले जात आहे. एकेरी धाव जी आहे ती कम्प्लीट केली आहे. एकेरी धावाने संघाची धावसंख्या 15 धावा फलकावरती 15 धावा फलकावरती लागल्या देखील जात आहेत. नक्कीच धावसंख्या जी आहे ती हळूहळू आकार घेताना दिसते. 15 धावा फलकावरती नक्कीच मोठ्या धावसंख्येचा पाठला करायचा आहे. 58 धावांचा पाठला करायचा आहे. 15 धावा बोलले गेलेत. मृत्युंजय पुणे संघाने नाणेफेक जिंकले आणि आपला निर्णय जो आहे तो कळवायचा आहे लवकरात लवकर. या चेंडूवरती आले एकेरी धाव. या एकेरी धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 16 धावा फलकावरती चांगली गोलंदाजी इथे मात्र होते. पुन्हा एकदा मयूर यांच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं भूषण गोळे यांना 14 धावा खर्ची करताना, त्याचबरोबर एक महत्वाची विकेट देखील मिळवली गेली यांच्या माध्यमातून. कृष्णा सातपुते यांना बाद करताना दिसले. एक षटकार लगावला खरा परंतु त्यानंतर आत्मविश्वास दाखवू दिला नाहीये. लाईन तर परफेक्ट राखली गेली आणि त्यानंतर त्याच लाईन मध्ये फसवला देखील गेला कृष्णा सातपुते यांना. परंतु त्यांची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानावरती आले देखील तुषार रणदिवे बाजा या नावाने सर्व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध हे नाव. चांगली फेकी इथे मात्र पाहायला भेटते. या मॅच मध्ये जो संघ सातत्य राखेल तो संघ इथे मात्र विजयी होणार आहे. सातत्य राखणं गरजेचं असणार आहे. पाण्याचा थेंब जेव्हा सतत एका दगडावरती पडतो तेव्हा तो दगड देखील फुटतो. ही ताकद पाण्याच्या थेंबामध्ये नाही तर सातत्यामध्ये आहे. नक्कीच या मॅच मध्ये देखील सातत्य जे आहे ते राखावं लागेल. जो संघ सातत्य राखेल तो संघ या मॅच मध्ये विजय देखील होणार आहे. ओहो चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. फसवण्याचं काम केलंय. या चेंडूवरती पप्पू रामगुडे मोठा मासा अजून एक गळाला लागलाय. न्यू बॅटर मैदानावरती स्वप्नील भालेराव मैदानावरती आले तर पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतील. रबल बॉल क्रिकेटचा बादशाह जर कोणाला म्हटलं जातं तर रोहित भालेराव आणि इथे आले तर ते म्हणजेच स्वप्नील भालेराव. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. स्वप्नील भालेराव यांच्या माध्यमातून
कौतुक करावं लागेल ते म्हणजेच भगवान वॉरियर्स कडेगाव संघाचं कमबॅक केला जातोय गोलंदाजी मध्ये. सलामीची जोडी जी आहे ती फोडली जाते या चेंडूवरती. फटकाचा प्रॉपर पाहायला भेटत नाहीये, टायमिंग प्रॉपर पाहायला भेटत नाहीये. तोपर्यंत धावा ज्या आहेत त्या कम्प्लीट केल्या जात आहेत. एक दुसऱ्या धावीचा मनसुबा होता तुषार रणदिवे यांचा, परंतु नक्कीच चेहऱ्यावरती थोडस हास्य पाहायला भेट आहे. एका धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागलंय तुषार रणदिवे यांना. एक अजूनही आपल्याला धावांचा पल्ला गाठायचा आहे तब्बल 58, म्हणजेच येणारे चेंडू असतील 18 आणि या 18 चेंडू मध्ये अजूनही करायचे आहेत 40 धावा. 18 चेंडू 40 धावा आव्हान सोपं नाही आहे, परंतु कठीण देखील नाही आहे. कारण का अशा सिच्युएशन मधून हे खेळाडू सातत्याने जात असतात, माहिती आहे कशा प्रकारे बॅटिंग करायची आहे या सिच्युएशनला आणि कशा प्रकारे इथे मात्र गेअर बदलायचा आहे. गेअर बदलावा लागेल, पाहूया कशा प्रकारे गेअर बदलतील. आणि या चेंडूवरती फटका बसलाय भूषण गोळे, आपली कामगिरी ते मात्र चोख बजावताना रोहित सॉरी स्वप्नील बालेराव आले आणि बॅक टू द हप्तावेलेन देखील गेले. वरती आलेत बिक्की दास मैदानावरती आलेत, पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतील. थोडस जर पाहायला गेलं तर एका तगड्या संघाला जे आव्हान दिलंय कमालीचं राहिलंय, त्यासाठी कौतुक करावं लागेल भूषण गोळे आणि कंपनी. पहा पहिलं षटक थोडस 14 धावांचं राहिलं भूषण गोळे यांचं, परंतु त्यानंतर कर्णधाराने पुन्हा एकदा भूषण गोळे वरती विश्वास दाखवला. ही महत्वाची बाब आहे, कर्णधाराला माहिती आहे हा आपला हुकमाचा एक आहे आणि हा खेळाडू अपोजिट संघाला नामहरण करण्याची क्षमता देखील राखतो आणि त्याचा प्रत्यय देखील आला. भूषण गोळे यांनी आपलं काम जे आहे ते चोख बजावलं. या चेंडूवरती फटका जो आहे तो प्रॉपर पाहायला भेटला नव्हता, परंतु पुऱ्या 6 धावा देऊन जाईल. वर्ष 17 कतरा इथे मात्र दाखवलं जात आहे बिक्की दास यांच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग पाहायला भेटते, येणारा काळामध्ये अपकमिंग स्टार खेळाडू नक्कीच पाहायला भेटेल, येणारा दुसरा पप्पू रामगुडे आपल्याला पाहायला भेटेल. काय कॉन्फिडन्स आहे पहा, फटका चांगला सजवला जातोय बिक्की दास यांच्या माध्यमातून. कॉन्फिडन्स नक्कीच असायला हवा फटक्यांमध्ये आणि हा कॉन्फिडन्स दिसतोय देखील. भूषण गोळे यांच्या विरोधात इथे मात्र आक्रमण केलं जात आहे. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 25 धावा. निम्मा पल्ला जवळजवळ गाठला गेलाय, जबाबदारी संपलेली नाहीये मित्रांनो. अजूनही बिक्की दास आणि त्यांच्या साथीला जोडले गेलेत तुषार रणदिवे. चांगली बॅटिंग जर पाहायला गेलं तर प्रॉपर लेदर बॉल चा स्टान्स या खेळाडूचा पाहायला भेटतोय. चांगली बॅटिंग, जसा चेंडू येतोय तशा दिशेने इथे मात्र फटके जे आहेत ते इथे मात्र सजवले जात आहेत या फलंदाजाच्या माध्यमातून. लेदर बॉल क्रिकेट देखील मला वाटतं खेळलं जात आहे याच्या माध्यमातून. नक्कीच त्याचा प्रत्यय देखील येतोय, कारण का आणि त्याचबरोबर एक दारसी खेळ म्हणजे कबड्डीचा खेळ देखील याच्या माध्यमातून खेळला जातो. म्हणजे सर्व खेळामध्ये या खेळाडूचं प्रभुत्व आहे हे दिसतंय. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती देखील राज करताना दिसतोय. आज आलाय वटारवासी यांची मन जिंकण्यासाठी बिक्की दास, पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतील. एक वेगळं आगळं वेगळं नाव आहे आणि अगदी वेगळी कामगिरी करण्यासाठी सज्ज देखील झालेत. चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय बाजा यांच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण, एकेरी धाव नक्कीच मिळते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना तब्बल 27 धावा फलकावरती लागल्या जात आहेत.
हे तिसरं षटकातील अजूनही काही चेंडू जे आहेत ते शिल्लक आहेत. आतापर्यंत चेंडू टाकले गेलेत पाच आणि या पाच चेंडूंमध्ये धावा खर्ची केल्या गेल्यात नऊ धावा. नक्कीच या षटकामध्ये स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आलेत बिक्की दास. वय वर्ष 17 17 टोला खतरा दिला जातोय अपोजिट संघाला. या आधीच्या षटकामध्ये या आधीच्या चेंडूमध्ये म्हणजेच दुसऱ्या चेंडू वरती आपण पाहिलं तर बिक्की दास आल्या आल्या इथे मात्र हल्ले बोल केले गेले. भूषण गोळे यांना आपली जादू थोडीशी दाखवली, बॅटिंगची जादू नजाकत दाखवली. हा चेंडू वेगवान होता परंतु थोडस बरकटलेली लाईन इथे मात्र पाहायला भेटते. एक्स्ट्रा धाव जी आहे ती इथे मात्र बहाल केली जाते. थोडस चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु विश्वजीत बोलले नको हे चॅलेंज स्वीकारायला नको, कारण का हा चेंडू जो आहे तो लेग साईडच्या दिशेने गेलाय. एक्स्ट्रा धावा देऊन गेलाय. या चेंडू वरती धावा जे आहेत ते जाऊन पोहोचतायत 28 धावा. फुल टॉस चेंडू या चेंडू वरती गाठ झालाय. पाव्या किती गाठ झालाय. नक्की या चेंडू वरती जेल सोडलाय बिक्की दास यांचा हा जेल इथे मात्र सोडलाय. आणि त्याचबरोबर थोडस चॅलेंज करण्याचा प्रयत्न देखील तुषार रणदीप यांच्या माध्यमातून राहिलाय. चॅलेंज केलं जात आहे पंचांच्या या निर्णयावरती. आमची टेक्निकल कमिटी पाहते या चेंडू वरती नऊ चेंडू आहे की नाही. नक्कीच हा चेंडू जो आहे तो नो बॉल नाही आहे. पंचाचा इशारा जो आहे तो सटीक आहे. पंचाची भूमिका पार पाडली जाते आहे ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके वैभवजी नलावडे सर आणि त्याचबरोबर प्रशांतजी पाटील सर यांच्या माध्यमातून आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवशी देखील प्रामाणिक कामगिरी पंचाच्या माध्यमातून राहिली आहे, निष्पक्ष कामगिरी राहिली आहे. आणि तीन षटकाचा जो खेळ आहे तो इथे मात्र समाप्त झालाय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जमवली गेली आहे 29 धावा. अजूनही तितक्याच धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. चेंडू असतील 12 आणि या 12 चेंडू मध्ये करायचे आहेत अजूनही 29 धावा. 12 चेंडू 29 धावा. अठरा चेंडूमध्ये 29 धावा ज्या आहेत त्या जमवल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडूमध्ये 29 धावा बनवायचे आहेत. किसीने बडी कमाल की बात की है, बनना है तो पैसों की तरह किमती बनो, गिनने के बाद लोग आपको झुक के उठाएंगे. आपली किंमत वाढवायची असेल, या स्पर्धेमध्ये आपल्याच आपलं नाव लौकिक करायचं असेल तर या मॅच मध्ये नक्की चांगली कामगिरी करावी लागेल. येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये 29 धावा ज्या आहेत त्या बनवावे लागतील. चला स्पीडअप करायचंय सामन्याला, खूप उशीर झालाय. अजूनही दोन सामने खेळवणे बाकी आहेत त्यामुळे थोडस स्पीडअप करायचंय. चला बारा चेंडू 29 धावा हे आव्हान
पेलण्यासाठी दोन्ही खेळाडू इतिमात्र सज्ज झालेत. बिक्की दास आणि त्याचबरोबर तुषार रणदिवे ही जोडी मैदानावरती एका बाजूने खिंड लढवताना दिसते. लढवावी लागेल कारण का ही एमजे चषकाची मॅच आहे. या चमचमत्या ट्रॉफीवरती धाव करण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकण्याची ही मॅच आहे. ह्या मॅच जो संघ विजयी होईल तो संघ क्वालिफाय होणार आहे. आजच्या दिवसामध्ये पहिला संघ क्वालिफाय होणार आहे. आजच्या दिवसामध्ये दोन संघ जे आहेत ते क्वालिफाय होणार आहेत आणि उद्या नक्कीच पुन्हा एकदा ऍक्शन मधील देखील दिसतील. आजच्या दिवसामध्ये कोण त्या संघाने इथे मात्र दोन गोल्डन टिकेट इथे मात्र मिळणार आहेत. त्यासाठी इथे मात्र ही लढत महत्वाची असणार आहे. या लढतीमध्ये जर पराभूत झाला तर एक संधी आहे, त्या संधीचं सोनं करावं लागेल. परंतु इथे मात्र संधीचं सोनं केलं जातंय. बिक्की दास याच्या माध्यमातून षटकार लगावला जातोय. नक्कीच मोठ्या मोठ्या खेळाडूंची देव मात्र दैना केली. बिक्की दास नाम तो अभी सुना योगा. बिक्की दास चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. वय वर्ष 17 आणि 17 कतरा हा अपोजिट संघाला इथे मात्र बसतोय. चांगली बॅटिंग नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एक टेनिस क्रिकेट मधील एक मोठा खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल. त्यासाठी वटारवासी हे नाव लक्षात ठेवा. येणाऱ्या काळामध्ये एक अपकमिंग सुपरस्टार खेळाडू असेल हा खेळाडू. चांगली बॅटिंग पाहायला भेटली. बॅटच्या रडार मध्ये चेंडूला पाहिलं आणि त्यानंतर जो फटका सजवला तो ब्युटिफुल. परंतु या चेंडूवरती कम बॅक देखील केला जातोय. शुभम यांच्या माध्यमातून एकेरी धावीचा हा फटका सजवला जातोय. एकेरी धावने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचती आहे 36 धावेंवरती. स्ट्राईक देखील रोटेट केले. एक एक पाऊल इथे मात्र विजयासाठी पुढे टाकलं जात आहे. चांगली बॅटिंग पाहायला भेटते. तुषार रणदिवे असतील त्याचबरोबर बिक्की दास असेल. कौतुक करावं लागेल. सलामीची जोडी कृष्णा सातपुते आणि पप्पू रामगुडे चांगला स्टार्ट दिला. परंतु ही स्टार्ट विजयासाठी पुरेसे नव्हते. परंतु हे दोन खेळाडू बाद झाल्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी डाव सावरण्याचा प्रयत्न देखील केला. स्वप्नील आले लवकर बाद झाले. परंतु हे दोन्ही खेळाडू टिया ठोकून आहेत मैदानावरती. ओहो चांगला फटका खेळलाय तुषार रणदिवे. किडवा करताना दिसतायत गोलंदाजावरती. हल्ले बोल करतायत. धावसंख्या जी आहे ती इथे मात्र झपाट्याने वाढती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 42 धावा धावफलकावरती. पानी में गिरने से जान नहीं जाती. पानी में गिरने से जान नहीं जाती. जान तब जाती है जब तैरना नहीं आता. प्रयत्न नक्कीच करावे लागतील या मॅच मध्ये. जर प्रयत्न अपुरे राहिले तर पराभवाला इथे मात्र सामोरं जावं लागेल यात शंका नाही आहे. त्यासाठी दोन्ही बाजूने संघर्ष जो आहे जारी आहे. एक काटेकी लढत नक्कीच पाहायला भेटते इथे मात्र दोन्ही संघाच्या माध्यमातून. भूषण गोळे नक्कीच आग ओकणारी गोलंदाजी आपण पाहिली. भूषण गोळेंच्या माध्यमातून कृष्णा सातपुते यांना बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं. नक्की षटकार लगावला खरा कृष्णा सातपुते यांनी. परंतु या षटकाराचं उत्तर देखील दिलं भूषण गोळे यांनी. चांगला चेंडू टाकला जातोय आणि या चेंडूवरती फटका देखील थोडस जर पाहायला गेला तर क्षेत्ररक्षणामध्ये फंबल झाले क्षेत्ररक्षक. परंतु कोणताही धोका पत्करला नाहीये दुसऱ्या रनासाठी. एकेरी धाव आली. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन फोटली. डबल चौकीचा गेम म्हणजेच 44 धावा धफलकापवरती लागल्या जात आहेत. धावसंख्ये जी आहे ती आता मात्र झपाट्याने आकार घेताना दिसते आहे आणि लक्ष्याचा जो पाठलाग आहे तो यशस्वी होताना दिसतोय. आता मात्र चमत्काराची गरज आहे या मॅच मध्ये. परंतु चमत्कार केला जातोय तुषार रणदिवेच्या बॅट मधून. षटकार आलाय. 6 धावेसाठी फटका केला गेलाय.
धावसंख्या जी आहे ती झपाट्याने वाढती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 50 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी धावा राहिल्यात फक्त 8. परिस्थिती जेव्हा हाता बाहेर जाते तेव्हा माघार घेण्याच्या ऐवजी संघर्षाची तयारी ठेवा. विजय हा निश्चित होईल, संघर्ष करावा लागेल इथे. हमराज स्पोर्ट्स, हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स पुणे संघ आपला निर्णय जो आहे तो कळवायचा आहे. गोलंदाजचं नाव सांगायचंय. गोलंदाजी साठी आले तर अक्षय. आज सुपरस्टार होण्याची ही वेळ आली आहे. 6 चेंडू मध्ये आपल्याला धावा डिपेंड करायचे. 8 धावा डिपेंड केल्या जातील का? 8 धावा त्यासाठी इथे मात्र लक्ष वेधण्याचं काम केलं जात आहे. गोलंदाजी साठी आले आहेत अक्षय. पाहूया 6 चेंडू मध्ये 8 धावा डिपेंड केल्या जातील का? इतिहास लिखने के लिए कलम की नहीं ओसलों की जरूरत होती है. ओसला दाखवावं लागेल, जिद्द इथे मात्र दाखवावी लागेल. पहिला चेंडू इथे मात्र टाकला गेलाय. पंचांचे दोन्ही हात इथे मात्र जमिनीला टायटॅनिक पोज प्रमाणे पाहायला भेटतायत. म्हणजेच काय तर एक्स्ट्रा धाव जी आहे ती बहाल केली जाते. व्हाईट प्लस 1 एकूण 2 धाव जे आहेत इथे मात्र बहाल केले जात आहेत. आणि विजय जो आहेत रिव्ह्यू घेतलाय, नक्कीच चॅलेंज केलं गेलंय. पंचांच्या निर्णयाला थोडासा रिव्ह्यू केला, चॅलेंज घेतलं गेलंय. नक्कीच जे चॅलेंज गेलं गेलंय ते सक्सेसफुल ठरलंय. म्हणजे हा चेंडू जो आहे तो व्हाईटचा चेंडू नाहीये. पंचांनी आपला डिसिजन जो आहे तो चेंज केलाय. एकच धाव इथे या चेंडू वरती बहाल केली जाते. म्हणजे 5 चेंडू आणि 7 धावा, 5 चेंडू 7 धावा समीकरण निर्माण झालंय. चांगला चेंडू टाकला गेलाय या चेंडूवरती. एक इनिंग धावची त्याच्या जपाईने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, कत्र्याची घंटी वाजली, सायरन वाजलाय, परंतु 2 धावा चित्याच्या जपाईने पूर्ण देखील केल्या जात आहेत. यातून नवीन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 53 धावा फलकावरती. येणारे चेंडू आहेत 4. 4 चेंडू मध्ये धावा डिपेंड करायचे आहेत 5. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी केली जाईल. परिस्थिती थोडीशी अवघड आहे आणि या अवघड परिस्थितीमध्ये जिद्दीने सामोरे जात असेल तर एक चेहरा आठवा, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा चेहरा आठवा. नक्कीच लढण्याची ताकद आपल्यामध्ये येईल. परंतु काय घडलंय, काय घडलंय आणि काय बिघडलंय या चेंडूवरती? खूप काही घडलंय आणि खूप काही बिघडलंय. क्रिकेटच्या पटलावरती कोकण रेल्वे आली. चेंडू गेला सर्र बोगद्यातून सीमारेषा पार चौकारच्या अर्धावेसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र एका धावेची गरज आहे. 3 चेंडू 1 धाव. अकुरू टप्प्याचा चेंडू टाकला याच बरोबर विजयावरती शिक्का मोर्तब केलाय बीएस सुपरस्टार संघाने. बीएस पाटलाचा हा संघ नक्की सुपर हेड मध्ये इथे मात्र दाखल झालाय. कॉंग्रॅच्युलेशन बीएस पाटील सर आणि कॉंग्रॅच्युलेशन पूर्ण टीम. नक्कीच कोणतं नाव असेल या मेन ऑफ द मॅच साठी? या मॅचचा मेन ऑफ द मॅच हिरो ठरतोय बिकी दास ठरतोय मेन ऑफ द मॅच. या खेळाडूसाठी एकदा टाळ्या होऊ जाऊ देत कडकडीत टाळ्या.